सर्वांना माझा नमस्कार आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट मधील चॅप्टर नंबर थ्री अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे पाहणार आहोत या अगोदर आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनचे दोन व्हिडिओ पाहिलेले आहेत हा आपला अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा तिसरा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस एट वन पॉईंट टूमधील राहिलेले एक्झाम्पल्स आणि त्याच्या नेक्स्ट पार्ट जो काही असेल तो पाहणार आहोत आपण या ठिकाणी तर आपण स्टार्ट करण्या अगोदर तुम्ही वही पेन सोबत घेऊन बसायचं आहे क्लास मध्ये सर्व प्रॉब्लेम्स लिहून घ्यायचे आहेत आणि त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर ते देखील घेऊन बसा काही अडचण आली तर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पाहता येईल तर चला सुरुवात करूया आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टूमधील राहिलेल्या प्रॉब्लेमपासनं आता आपल्या या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर थ्री घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री given अर्थमॅटिक प्रोग्रेशन 12 16 20 24 and so on find the 24th term of this progression धीस प्रोग्रेशन आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे याची आपल्याला ट्वेंटी फोर्थ टम फाइंड आउट करायची आहे तर आपण सोल्युशन घेऊया सोल्युशन इन द सिक्वेन्स ट्वेल्थ सिक्स्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म त्यानंतर डिफरन्स हे लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टी एनचा फॉर्म्युला यूज करून टी ट्वेंटी फोर फाईंड आऊट करायचं आहे तर सुरुवात करूया आपण टर्म्स लिहिण्यापासनं सो ए इज इक्वल टू टी वन इज इक्वल टू ट्वेल्व टी टू इज इक्वल टू सिक्स्टीन टी थ्री इज इक्वल टू ट्वेंटी टी फोर इज इक्वल टू ट्वेंटी फोर अँड सो ऑन आता आपण डी फाईंड आऊट करूया सो डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन इज इक्वल टू सिक्स्टीन मायनस ट्वेल्व इज इक्वल टू फोर या ठिकाणी आपण डी फाइंड आऊट केलेला आहे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे टी ट्वेंटी फोर दॅट इज यनची व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी ट्वेंटी फोर अगदी बरोबर आहे सो विनो दॅट टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द यंत टर्म सो पुट द व्हॅल्यूज टी ट्वेंटी फोर इज इक्वल टू ट्वेल्व प्लस इन ब्रॅकेट ट्वेंटी फोर मायनस वन इन टू फोर आधी अपन ब्रैकेट सॉल्व करु घूया ट्वेंटी फोर माइनस वन इज इक्वल टू ट्वेंटी थ्री अगली बराबर है सो टी ट्वेंटी फोर इज इक्वल टू ट्वेल प्लस ट्वेंटी थ्री इंटू फोर टी ट्वेंटी फोर इज इक्वल टू ट्वेल प्लस नाइंटी टू ट्वेंटी थ्री इंटू फोर इन नाइंटी टू एंड 12 प्लस नाइंटी टू इज इक्वल टू वन हंड्रेड एंड फोर सो ट्वेंटी फोर्थ टर्म ऑफ दिस प्रोग्रेशन इज वन हंड्रेड एंड फोर सो ट्वेंटी फोर्थ टर्म इज इक्वल टू टी ट्वेंटी फोर इज इक्वल टू वन हंड्रेड अँड फोर आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर फोर फाईंड द नाईनटीन्थ टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी ए पी पहा सेवन थर्टीन नाईन्टीन ट्वेंटी फायव्ह अँड सो ऑन आपल्याला नाईन्टीन्थ टर्म फाइंड आउट करायची आहे तरी आपण सोल्युशनमध्ये आधी सिक्वेन्स लिहून घेऊया त्यानंतर टर्म्स लिहूया परत डिफरन्स फाइंड आऊट करूया आणि त्यानंतर टी नाईन्टीन फाईंड आऊट करूया जसं आपण क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व केलेलं आहे त्याच मेथडनं आपल्याला क्वेश्चन नंबर फोर सॉल्व्ह करायचा आहे सो सोल्युशन इन द सिक्वेन्स सेवन थर्टीन नाईन्टीन ट्वेंटी फाय अँड सो ऑन ए इज इक्वल टू टी टी वन इज इक्वल टू सेवन टी टू इज इक्वल टू थर्टीन टी थ्री इज इक्वल टू नाईन्टीन टी फोर इज इक्वल टू ट्वेंटी फायव आता टी फाइंड आऊट करून घेऊ आपण D is equal to T2 minus T1 is equal to 13 minus 7 is equal to 6. We know that Tn is equal to A plus N minus 1 into D, T19 is equal to 7 plus 19 minus 1 into 6, T19 is equal to 7 plus 18 into 6. Ata 18, 6 aki अगदी बरोबर आहे वन हंड्रेड अँड एट एट येतं सो टी नाईन्टीन इज इक्वल टू सेवन प्लस वन हंड्रेड एट इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टीन सेवन प्लस वन हंड्रेड एट किती येणार आहे वन हंड्रेड फिफ्टीन सो हेअर टी नाईन्टीन इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टीन आलेलं आहे सर नाईटीन्थ टर्म इज इक्वल टू टी नाईन्टीन इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टीन या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर फोर सॉल्व्ह केलेला आहे आता आपण नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर फायू फाईंड द ट्वेंटी सेवन्थ टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी ए पी पहा नाईन so कोमा फोर कोमा मायनस वन कोमा मायनस सिक्स कोमा मायनस एलेवन अँड सो ऑन म्हणजे या अगोदर आपण जे एक्झाम्पल घेतलेले आहेत एक्झाम्पल नंबर थ्री अँड फोर क्वेश्चन नंबर थ्री अँड फोर त्याच मेथडनं क्वेश्चन नंबर फाईव्ह आपल्याला सॉल्व करायचा आहे सो so, आपण सोल्युशनमध्ये दिलेली सिक्वेन्स लिहूया आधी सोल्युशन

इज इक्वल टू फोर मायनस नाईन इज इक्वल टू मायनस फाईव्ह आता याच्यानंतर आपल्याला टी ट्वेंटी सेवन फाईंड आऊट करायचं आहे म्हणजे यांची व्हॅल्यू असणार आहे ट्वेंटी सेवन तर या अगोदर आपण फॉर्म्युला लिहूया विनोदॅट टी एन इज इक्वल टू ए प्लस इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी व्हॅल्यू स्पूर्ट करूयात आपण टी ट्वेंटी सेवन इज इक्वल टू नाईन प्लस इन ब्रॅकेट ट्वेंटी सेवन मायनस वन इन टू मायस फायव डीची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस फायव सो ट्वेंटी वन मायनस वन आधी सॉल्व्ह करूया आणि त्या त्यानंतर आपण मायनस फायनं मल्टिप्लाय करूया टी ट्वेंटी सेवन इज इक्वल टू नाईन प्लस ट्वेंटी सिक्स इन टू मायनस फाईव्ह आता ट्वेंटी सिक्स इंटू मायनस फाय किती येणार आहे अगदी बरोबर आहे मायनस वन थर्टी येईल सो टी ट्वेंटी सेवन इज इक्वल टू नाईन मायनस वन थर्टी इज इक्वल टू मायनस वन ट्वेंटी वन सो ट्वेंटी सेवनथ टर्म इज इक्वल टू टी ट्वेंटी सेवन इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड ट्वेंटी वन या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर देखील सॉल्व केलेला आहे आता आपण नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स फाईंड हाऊ मेनी थ्री डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय फायव आता या ठिकाणी आपल्याला फायनं डिवाईड होणारे थ्री डिजिट नॅचरल नंबर्स फाइंड आउट करायचे ते किती आहेत ते फाइंड आऊट करायचे आता थ्री डिजिट म्हटल्यानंतर हंड्रेडपेक्षा मोठे असणार आहेत ओके आणि वन थाउजंडपेक्षा लहान असणार आहेत म्हणजे शेवटचा थ्री डिजिट नंबर कोणता येणार आहे नॅचरल नंबर नाईन हंड्रेड नाईंटी नाईन आणि नॅचरल नंबर म्हटल्यानंतर ते नंबर कसे असले पाहिजे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे तरच त्याला आपल्याला नॅचरल नंबर असं म्हणता येईल ओके तर बघा पहिला नॅचरल नंबर थ्री डिजिट की ज्याला फायनल डिवाइड होतं असा कोणता असणार आहे अगदी बरोबर आहे तो हंड्रेड असणार आहे त्यानंतरचा नंबर कुठला असेल अगदी बरोबर वन हंड्रेड फायू नेक्स्ट नंबर वन हंड्रेड टेन अँड सो ऑन आता बघा लास्ट थ्री डि थ्री डिजिट नंबर कोण आहे नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन या नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनला फायनल डिवाईड होतं का डिव्हिजन करून पहा डिव्हिजन केल्यानंतर इथं रिमेंडर किती राहणार आहे फोर ओके okay? मग आपल्याला फोरची गरज आहे का नाही आपल्याला कंप्लीट डिवाईड होणारा नंबर लागणार आहे मग आपण नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनमधनं हे रिमेंडर फोर काय करूया मायनस करूया मग ते किती येणार ना आहे नाईन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह तर हा आपला शेवटचा थ्री डिजिट नंबर असेल की ज्याला आपल्याला फायने डिवाईड करता येईल ओके okay, तर आपल्याला फर्स्ट नंबर माहिती झाला आहे आणि लास्ट नंबर माहिती झालेला आहे तर त्यामधले नंबर्स आपल्याला फायच्या डिफरन्सनं लिहिता येतील म्हणजे आपल्याला या ठिकाणी सिक्वेन्स सापडलेली आहे तर ती आधी सिक्वेन्स आपण लिहून घेऊया त्यानंतर डिफरन्स फाइंड आऊट करूया आणि त्यानंतर यन फाइंड आउट करूया आपण ओके okay, जे जे दिलं आहे त्याचा यूज करून आपल्याला स्मॉल यन हाऊ मेनी टर्म्स टर्म्स म्हटल्यानंतर स्मॉल येनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे तर ते आपण या ठिकाणी करूयात सो सोल्युशन लिस्ट ऑफ थ्री डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आर 100, 105, 110 हंड्रेड फायू कॉमा वन हंड्रेड टेन अँड नाईन हंड्रेड नाईंटी की आत्ता आपण एक्सप्लेन केले त्याने त्या मेथडनुसार आपण या ठिकाणी हे लिहिलेलं आहे तर ते या ठिकाणी फर्स्ट टर्म काय येणार आहे बरोबर आहे हंड्रेड येणार आहे सेकंड टर्म 105 थर्ड टर्म वन हंड्रेड लास्ट टर्म नाईन हंड्रेड नाईंटी फाईव्ह आता लास्ट टर्म म्हटल्यानंतर ह्याला आपल्याला टी एननं डिनोट करायचं आहे ओके यांची व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे ही लास्ट टर्म आहे म्हणून आपल्याला टी एननंच ही लास्ट टर्म डिनोट करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला डिफाईंड आउट करायचं आहे सो टी एन इज इक्वल टू नाईन हंड्रेड फाईव ए इज इक्वल टू हंड्रेड अँड डी इज इक्वल टू आता बघा दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरमधला डिफरन्स किती येत आहे फायू अगदी बरोबर आहे मग डीची व्हॅल्यू येणार आहे फाईव्ह आता यानंतर आपल्याला टी एनचा फॉर्म्युला लिहायचा आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहीत आहेत त्या आपण पुट करूया या ठिकाणी सो नाईन हंड्रेड नाईन्टी फायू इज इक्वल टू हंड्रेड प्लस एन मायनस वन इंटू फायू आता हंड्रेडला आपण दुसऱ्या साईडला शिफ्ट करूया ते काय होणार आहे मायनस किंवा तुम्ही कोणत्याही मेथडनं केले तरी चालेल असं काही फरक पडणार नाही सो so, नाईन हंड्रेड नाईंटी फायू मायनस हंड्रेड इज इक्वल टू एन मायनस वन इंटू फायू एन मायनस वन इंटू फायला आपण दुसऱ्या साईडलाच ठेवलेला आहे फक्त हंड्रेडला आपण शिफ्ट केलेलं आहे तर प्लस हंड्रेड इकडे येऊन झालेलं आहे मायनस हंड्रेड तर नाईन नाईंटी फायवमधनं हंड्रेड जर मायनस केलं तर किती राहतं अगदी बरोबर आहे एट हंड्रेड नाईंटी फायू राहील सो एन मायनस वन इज इक्वल टू एट हंड्रेड नाईंटी फायू डिवाईड फायू आता बघा एन मायनस वनच्या मल्टिप्लिकेशनमध्ये फाईव्ह होता तो दुसऱ्या साईडला डिव्हिजनमध्ये जाणार आहे सो so, एट हंड्रेड नाईंटी फाईव्हच्या डिव्हिजनमध्ये फाईव्ह आलेला आहे आता फाईन आपल्याला एट हंड्रेड नाईंटी फाईव्हला डिवाईड करायचं आहे तुम्ही ते रफमध्ये करा एन मायनस वन इज इक्वल टू वन सेवन्टी नाईन येणार आहे आणि मायनस वन आपण शिफ्ट केल्यानंतर ते तिकड तिकडल्या साईडला काय होणार आहे प्लस वन सो so, येन इज इक्वल टू वन सेवन्टी नाईन प्लस वन इज इक्वल टू वन एटी तर एनची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे वन एटी आणि हे यन म्हणजेच काय असणार आहे अगदी बरोबर आहे नंबर्स असणार आहेत की ज्याला फायनल डिवाईड होणार आहेत तर बघा थ्री डिजिट किती नंबर आहेत की ज्याला फायन डिवाईड होईल वन एटी नंबर्स आहेत की ज्याला फायनल डिवाईड होतील आणि ते किती डिजिट असणं गरजेचं आहे थ्री डिजिट ओके तर लास्ट आन्सर लिहूया आपण देअर आर वन हंड्रेड एटी थ्री डिजिट नंबर्स डिव्हिजिबल बाय फाय तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर सिक्स सॉल्व्ह केलेला आहे आता आपण नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर सेवन द एलेवन्थ टर्म अँड द ट्वेंटी वन टर्म ऑफ हॅन ए पी आर सिक्स्टीन अँड ट्वेंटी नाईन रिस्पेक्टिवली देन फाइंड द फोर्टी वनथ टर्म ऑफ दॅट ए पी आता आपल्याला क्वेश्चन नंबर सेवनमध्ये एलेवन्थ टर्म दिले आहे म्हणजे टी एलेवन दिलेला आहे त्याचबरोबर ट्वेंटी फस्ट टर्म दॅट इज टी ट्वेंटी वन दिलेला आहे ओके तर आता टी एलेवन आहे सिक्स्टीन टी ट्वेंटी वन आहे ट्वेंटी नाईन तर आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे टी फोर्टी वन आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे ओके फाइंड द फोर फोर्टी वन थ टर्म ऑफ दॅट ए पी तर आपल्याला टी फोर्टी वन फाइंड आऊट करायचं आहे तर आता जे दिलं आहे त्याचा यूज करून आपल्याला टी फोर्टी वन फाइंड आऊट करायचं आहे तर आपण चला सोल्युशन घेऊया सोल्युशन इन द गिवन ए पी

सिक्स्टीन इज इक्वल टू ए प्लस टेन डी याला देऊया आपण इक्वेशन नंबर वन आता यांच्या ठिकाणी आपण ट्वेंटी वन पुट करूया बिकॉज आपल्याला टी ट्वेंटी वन पण दिलेला आहे सो सिमिलरली टी ट्वेंटी वन इज इक्वल टू ए प्लस ट्वेंटी वन मायनस वन इंटू डी आता टी ट्वेंटी वनची व्हॅल्यू दिलेली पुट करूयात आपण ट्वेंटी नाईन इज इक्वल टू ए प्लस ट्वेंटी डी याला इक्वेशन नंबर टू देऊयात ओके आता इक्वेशन वन आणि टू याची सबस्ट्रॅक्शन करून आपण डीची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात तर सबस्ट्रॅक्शन करताना बघा प्लस ए मायनस ए सबस्ट्रॅक्शन करायचे म्हणजे साईन चेंज करायचे तर प्लस ए मायनस हे कॅन्सल होणार आहे आणि परत टेन डी आणि ट्वेंटी डीची सबस्ट्रॅक्शन आणि सिक्स्टीन आणि ट्वेंटी नाईनची सबस्ट्रॅक्शन म्हणजे एल एच एस साईडची सबस्ट्रॅक्शन वेगळी करायची आहे आणि आर एच एस साईडची सबस्ट्रॅक्शन वेगळी करायची आहे सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन वन फ्रॉम इक्वेशन इक्वेशन so, वन हा इक्वेशन टूमधून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे म्हणजे आधी लिहिताना इक्वेशन टू लिहायचं आहे आणि त्याच्या खाली इक्वेशन वन साईन चेंज करून लिहायचे आहेत बिकॉज ते सबस्ट्रॅक्ट करायचं आहे सो ट्वेंटी नाईन प्लस ट्वेंटी डी मायनस सिक्स्टीन इज इक्वल टू मायनस ए मायनस टेन डी आपण इक्वेशन वनचे साईन चेंज केले आहेत बिकॉज ते आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे आता सबस्ट्रॅक्शन लिहूया आपण 13 इज इक्वल टू टेन डी सो डी इज इक्वल टू थर्टीन डिवाइड टेन इज इक्वल टू वन पॉईंट थ्री तर आपण या ठिकाणी डीची व्हॅल्यू फाइंड आऊट केलेली आहे आता डीच्या व्हॅल्यूचं यूज करून आपण ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात सब्स्टिट्यूटिंग डी इज इक्वल टू वन पॉईंट थ्री इन इक्वेशन वन आता ची व्हॅल्यू वन पॉईंट थ्री इक्वेशन वनमध्ये पुट करूयात म्हणजे ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल सो ए प्लस टेन डी इज इक्वल टू सिक्स्टीन इक्वेशन वन लिहिलेलं आहे आपण आता डीची व्हॅल्यू पुट करूयात ए प्लस टेन इन टू वन पॉईंट थ्री इज इक्वल टू सिक्स्टीन ए प्लस थर्टीन इज इक्वल टू सिक्स्टीन ए इज इक्वल टू सिक्स्टीन मायनस थर्टीन इज इक्वल टू थ्री तर या ठिकाणी एची व्हॅल्यू आपण फाइंड आऊट केलेली आहे ती आलेली आहे थ्री तर या ए आणि डीच्या व्हॅल्यूचा यूज करून आपण टी फोर्टी वन फाइंड आउट करूया म्हणजे यांची वॅल्यू फोर्टी वन एची व्हॅल्यू थ्री अँड डीची व्हॅल्यू वन पॉईंट थ्री हे आपण सर्व पुट करूया टी एनच्या फॉर्म्युल्यामध्ये नाव टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी आता व्हॅल्यूज पुट करा ह्यार एन इज इक्वल टू फोर्टी वन ए इज इक्वल टू थ्री डी इज इक्वल टू वन पॉईंट थ्री दे फोर टी फोर्टी वन इज इक्वल टू थ्री प्लस इन ब्रॅकेट फोर्टी वन मायनस वन इंटू वन पॉईंट थ्री आता फोर्टी वन मायनस वन आधी स फाइंड आऊट करूया आपण सो टी फोर्टी वन इज इक्वल टू थ्री प्लस फोर्टी इंटू वन पॉईंट थ्री टी फोर्टी वन इज इक्वल टू थ्री प्लस फिफ्टी टू टी फोर्टी वन इज इक्वल टू फिफ्टी फाय तर या ठिकाणी आपण टी फोर्टी वनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे ती आलेली आहे फिफ्टी फाय ओके सो द फोर्टी फोर्टी वन टर्म ऑफ धीस ए पी इज फिफ्टी फाय ओके तर आपण फोर्टी वनथ टर्म काढलेली आहे ती आलेली आहे फिफ्टी फाईव्ह आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर एट एलेवन एट फायू टू डॅ डॅश इन धिस ए पी विच टर्म इज नंबर मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन कोणती टर्म हा नंबर मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन येतो म्हणजे आपल्याला स्मॉल यांची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे या ठिकाणी आपल्याला ए पी पण दिलेला आहे तर सोल्युशन पाहूया आपण सोल्युशन ए इज इक्वल टू टी वन इज इक्वल टू एलेवन टी टू इज इक्वल टू एट टी थ्री इज इक्वल टू फाईव्ह टी फोर इज इक्वल टू टू आता आपण डीची व्हॅल्यू फाईंड आऊट करूया डी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन इज इक्वल टू एट मायनस एलेवन इज इक्वल टू मायनस थ्री यानंतर आपण टी एनची व्हॅल्यू लिहूयात टी एन इज इक्वल टू मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन ए इज इक्वल टू एलेवन डी इज इक्वल टू मायनस थ्री तर आपल्याला सर्वांना टी एनचा फॉर्म्युला माहीत आहे त्यामधलं आपल्याला एन फाइंड आउट करायचा आहे तर आपण टी एनचा फॉर्म्युला लिहूयात

इन टू मायनस थ्री ओके आता या ठिकाणी मायनस वन फिफ्टी वन आणि मायनस इलेवन दोन्ही निगेटिव्ह आहे आप so, 162, 3, so, ले ले ले, तर आपल्याला ॲडिशन करायची आहे बट साईन कोणतं द्यायचं आहे अगदी बरोबर मायनस साईनच द्यायचा आहे आपल्याला सो एन मायनस वन इज इक्वल टू मायनस वन सिक्स्टी टू आणि मल्टिप्लिकेशनचा मायनस थ्री दुसरी साईड काय होणार आहे डिव्हिजन सो या ठिकाणी आपण डायरेक्टली लिहिलेलं आहे डिवाईड मायनस थ्री तर बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं माय मायनस साईन काय होतं कॅन्सल आऊट होऊन ते प्लस होणार आहे आणि आता वन सिक्स्टी टूला आपण थ्रीनं डिवाईड करणार आहोत सो यान इज इक्वल टू फिफ्टी फोर आता मायनस वनला शिफ्ट केल्यानंतर ते काय येणार आहे प्लस वन आणि वन सिक्स्टी टूला थ्रीनं डिवाईड केल्यानंतर आन्सर येतं फिफ्टी फोर म्हणून फिफ्टी फोर प्लस वन इज इक्वल टू फिफ्टी फायू तर यांची व्हॅल्यू आलेली आहे फिफ्टी फायू द फिफ्टी फायथं टर्म ऑफ द घिवन ए पी इज मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन दिलेल्या ए पीची फिफ्टी फायथ टम ही मायनस वन हंड्रेड फिफ्टी वन येणार आहे आता आपण नेक्स्ट पाहूया क्वेश्चन नंबर नाईन इन द नॅचरल नंबर्स फ्रॉम टेन टू टू फिफ्टी हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय फोर आता नॅचरल नंबर टेन टू टू फिफ्टीमध्ये असे किती नंबर आहेत की ज्याला फोरने डिवाईड होतं आता फोरनं डिवाइड होणारेच नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत आणि तेच आपली ए पी असणार आहे तर सोल्युशन पाहूया आपण तर ओके तर तुम्ही सांगा मला टेन टेनला फोरनं डिवाइड होतं का नाही मग टेन नंतर येणार आहे एलेवनला फोरनं डिवाइड होतं का नाही एलेवन नंतर येतं ट्वेल्व ट्वेल्वला फोरनं डिवाईड होतं का हो होतं आता ट्वेल्वनंतर कुठला नंबर येणार आहे की ज्याला फोरनं डिवाईड होईल अगदी बरोबर सिक्स्टीन म्हणजे फोरचा टेबल फोरच्या टेबलमध्ये येणारे नंबर्स ट्वेल्व सिक्स्टीन ट्वेंटी ट्वेंटी फोर अँड सो वन आता बघा लास्ट आहे टू फिफ्टी आता या टू फिफ्टीला फोरने डिवाईड होतं का पहा नाही होणार मग रिमाइंडर किती राहतं फोरनं डिवाईड केल्यानंतर टू रिमाइंडर राहतं so, तर टू फिफ्टीमधनं टू काय करा मायनस करा मग मायनस केल्यानंतर आन्सर काय येतं टू फोर्टी एट आता या टू फोर्टी एटला फोरनं डिवाईड होतं का येस yes. टू फोर्टी एटला फोरने डिवाईड होतं म्हणून शेवटचा नंबर येणार आहे आपला टू फोर्टी एट so solution the numbers from 0 to 250 which are divisible by 4 are 12 16 20 dash 244 and last number 240 एट आपण लास्ट नंबर घेतलेला आहे तर लास्ट नंबरमधनं फोर जर मायनस केलं तर लास्ट सेकंड टर्म मिळते जी की आपण या ठिकाणी लिहिली आहे टू हंड्रेड फोर्टी फोर तर आपण फर्स्ट टर्म कॉमन डिफरन्स आणि लास्ट टर्म या ठिकाणी लिहू शकतो आपल्याला येनच फाइंड आउट करायचं आहे की जे क्वेश्चन नंबर एटमध्ये केलेलं आहे आपण त्याच मेथडनं आपण क्वेश्चन नंबर नाईनमध्ये एन फाइंड आउट करणार आहोत सो टी एन इज इक्वल टू टू फोर्टी एट ए इज इक्वल टू ट्वेल्व अँड डी इज इक्वल टू सिक्स्टीन मायनस ट्वेल्व किती येतं फोर आणि फोरने डिवाईड होणार आहेत न होणारी नंबर म्हटल्यानंतर डिफरन्स त्याचा फोर फोरच राहतो ओके सो आता टी एनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे तो आपण लिहूया त्या ठिकाणी टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन टू डी टू फोर्टी एट इज इक्वल टू ट्वेल्व प्लस एन मायनस वन टू फोर आता ट्वेल्ला शिफ्ट करा टू फोर्टी एट मायनस ट्वेल्व इज इक्वल टू एन मायनस वन टू फोर सबस्ट्रॅक्शन करा आणि फोरने डिवाईड करा एन मायनस वन इज इक्वल टू टू थर्टी सिक्स डिवाइड फोर आता टू थर्टी सिक्सला फोरने डिवाईड केल्यास काय आहेत आन्सर ओके हां सांगा तुम्ही बरोबर आहे फोर फाय जा ट्वेंटी थ्री कॅरी थर्टी सिक्स फोर नाईन जा थर्टी सिक्स ओके आणि प्ल मायनस वन तिकडे जाऊन काय होणार आहे प्लस वन सो so, यान इज इक्वल टू फिफ्टी नाईन प्लस वन इज इक्वल टू सिक्स्टी तर असे किती नंबर्स आहेत टेन टू टू फिफ्टी की ज्याला फोरने डिवाईड होतं बरोबर आहे असे सिक्स्टी नंबर आहेत की ज्याला फोरने डिवाईड होतं तो लास्ट आन्सर देअर आर सिक्स्टी टर्म्स डिव्हिजिबल बाय फोर इन धीस ए पी ओके या पीमध्ये सिक्स्टी टर्म्स आहेत की ज्याला फोरने डिवाईड होतं ओके okay? आता आपण लास्ट क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर टेन इन अॅन ए पी सेवनथी सेवन्टीन्थ टर्म इज सेवन मोर दॅन इट्स टेन्थ टर्म फाईंड द कॉमन डिफरन्स आता ए पीमध्ये सेवन्टीन्थ टर्म इज सेवन मोर दॅन इट्स टेन्थ टर्म ओके टी सेवन्टीन इज इक्वल टू टी टेन प्लस सेवन अशी कंडिशन दिले आणि आपल्याला त्या ए पीचा कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तर चला पाहूया आपण आन्सर सोल्युशन गिवन कंडिशन इज टी सेवन्टीन इज इक्वल टू टी टी टेन प्लस सेवन

सो सो टी टेन इज इक्वल टू ए प्लस टेन मायनस वन इंटू डी टी टेन इज इक्वल टू ए प्लस नाईन डी याला देऊया आपण इक्वेशन नंबर टू आता बघा दिलेली कंडिशन काय आहे टी सेवनटीन इज इक्वल टू टी टेन प्लस सेवन तर आपण हे ज्या व्हॅल्यूज काढल्या आहेत टी सेवनटीन आणि टी टेनच्या त्या आपण कंडिशनमध्ये पुट करूयात

तर सिक्स्टीन डी मायनस नाईन डी परत त्याची सबस्ट्रॅक्शन करूया आपण सो सिक्स्टीन डी so, मायनस नाईन डी इज इक्वल टू सेवन आता सिक्स्टीनमधनं नाईन गेल्यानंतर किती शिल्लक राहतं अगदी बरोबर आहे सेवनच शिल्लक राहतं सो सेवन डी इज इक्वल टू सेवन डी इज इक्वल टू सेवन डिवाईड सेवन आन्सर काय येणार आहे मग वन तर या ठिकाणी आपण डीची व्हॅल्यू फाईंड आऊट केलेली आहे ती आलेली आहे वन आता आपण ओके okay, सॉरी या ठिकाणी आपल्याला कॉमन डिफरन्स काढायला सांगितलेला आहे आणि तो आपण डी फाइंड आऊट केलेला आहे म्हणजे ए आपल्याला काढायची गरज नाही सो द कॉमन डिफरन्स इज वन तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट कम्प्लीट केलेला आहे तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घेतला असेल लिहून घेतला नसेल तर परत व्हिडिओ पहा आणि सर्व व्यवस्थित लिहून घ्या आता आपण याच्या नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत सम ऑफ फर्स्ट यन टर्म्स ऑफ एन पी आता ए पीच्या पहिल्या यन टर्मची ॲडिशन कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ए पी काय हे तुम्हाला समजलेलंच आहे ज्यामध्ये टी वन टी टू टी थ्री अप टू टी एन टर्म्स असतात आणि जिथं कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असतो त्याला आपण ए पी असं म्हणतो ओके आता ह्या सर्व टी वन टू टी एन एनम असले टी वन टू टी एनमधील सर्व नंबरची ॲडिशन म्हणजे सम ऑफ यन टम असं म्हणणार आहे त्याला आपण येस एननं डिनोट करणार आहेत आणि यात एस एनचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत सो अर्थमॅटिक प्रोग्रेशन ए कॉमा ए प्लस डी कॉमा ए प्लस टू डी कॉमा ए प्लस थ्री डी डॅ डॅश ए प्लस एन मायनस वन डी आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हटल्यानंतर टी वन टी टू टी थ्री डॅ डॅश टी एन असं लिहितो आता टी वन म्हणजेच ए असणार आहे टी टू म्हणजे ए प्लस डी टी थ्री म्हणजे ए प्लस टू डी टी फोर मीन्स ए प्लस थ्री डी अँड टी एन मीन्स ए प्लस एन मायनस वन डी हे सर्व आपल्याला माहीत आहे ते या ठिकाणी आपण आर्थमॅट्रिक प्रोग्रेशन ए आणि डीच्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे इन धीस प्रोग्रेशन ए इज द फर्स्ट टर्म अँड डी इज द कॉमन डिफरन्स लेट्स राईट द सम ऑफ फर्स्ट यन टर्म्स ॲज यस एन आता आपल्याला फर्स्ट यन टर्मची सम ही येसयननं yes डिनोट करायची आहे त्यामुळे आपण या ठिकाणी यस एन असं लिहिलेलं आहे सो यस एन इज इक्वल टू फर्स्ट टर्म ए प्लस सेकंड टर्म ए प्लस टी प्लस डॅ डॅश प्लस लास्ट सेकंड टर्म लिहता लिहित आहोत आपण एकदम लास्ट टर्म नाही लिहायची त्याच्या अगोदरची एक टर्म लिहूया आणि त्याच्यानंतर आपण लास्ट टर्म लिहूया सो लास्ट सेकंड टर्म ए प्लस एन मायनस टू डी प्लस लास्ट टर्म ए प्लस एन मायनस वन डी याला देऊया आपण इक्वेशन नंबर वन आता हाच इक्वेशन वन आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहूया रिवर्स म्हणजे लास्ट टर्म अगोदर लास्ट सेकंड टर्म सेकंड पोझिशनला आणि फर्स्ट टर्म ही लास्ट पोझिशनला या मेथडनं आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहूयात सो रिव्हर्सिंग द टर्म्स अँड रिरायटिंग द एक्सप्रेशन अगेन येस एन इज इक्वल टू आता लास्ट टर्म अगोदर लिहित आहोत ए प्लस एन मायनस वन डी प्लस लास्ट सेकंड टर्म ए प्लस एन मायनस टू डी प्लस डॅ डॅश प्लस ए प्लस डी प्लस ए याला देऊया आपण इक्वेशन नंबर टू आता आपण इक्वेशन वन आणि टूची ॲडिशन करूया ॲडिशन करताना एल एच एस साईडची ॲडिशन वेगळी आणि आर एच एस साईडची ॲडिशन वेगळी करायची आहे सो ऑन ॲडिंग इक्वेशन वन अँड टू टू एन इज इक्वल टू आता ॲडिशन करताना फर्स्ट टर्ममध्ये फर्स्ट टर्म ॲड करा सेकंड टर्ममध्ये सेकंड टर्म थर्ड टर्ममध्ये थर्ड टर्म अशी लास्ट टममध्ये लास्ट टर्म आपल्याला ॲड करायची आहे आता ह्या इक्वेशन वन आणि टूच्याच फर्स्ट टर्म सेकंड टर्म घ्यायच्यात आपल्याला ओके सो इक्वेशन वनची फर्स्ट टर्म ए आहे आणि इक्वेशन टूची फर्स्ट टर्म ए प्लस एन मायनस वन डी आहे तर त्याची ॲडिशन करूया आपण ए प्लस ए प्लस एन मायनस वन डी प्लस आता सेकंड टर्म आणि सेकंड टर्म ॲडिशन करूया इक्वेशन वनची सेकंड टर्म आहे ए प्लस डी यामध्ये आपण इक्वेशन टूची सेकंड टर्म ॲड करणार आहेत ए प्लस एन मायनस टू डी असंच आपण शेवटपर्यंत जाणार आहोत तर आता मी लास्ट सेकंड टर्मची ॲडिशन करणार आहे तर फर्स्ट टर्म सॉरी इक्वेशन वनची लास्ट सेकंड टर्म आहे ए प्लस एन मायनस टू डी प्लस त्यामध्ये इक्वेशन टूची लास्ट सेकंड टर्म ॲड करायची आहे ए प्लस डी प्लस आता लास्ट टर्म फर्स्ट इक्वेशनची लास्ट टर्म आणि सेकंड इक्वेशनची लास्ट टर्म या दोघांची ॲडिशन करूया ए प्लस एन मायनस वन डी प्लस ए ओके तर आता तुम्ही पहा ॲडिशन ज्या ज्या केले जे जे केलेले आहेत ते व्यवस्थित पहा आता फर्स्ट ब्रॅकेट पहा ॲडिशन केलेला ए प्लस ए ए प्लस ए काय येणार आहे टू ए प्लस एन मायनस वन डी ॲड ॲज इट इज लिहायचं आहे आता सेकंड टममध्ये पहा ॲडिशन केले ए प्लस डी प्लस ए प्लस एन मायनस टू डी या ठिकाणी आता आपल्याला व्यवस्थित करायचं आहे वाटलं सर तुम्ही रफमध्ये करून घ्या म्हणजे तुमचं क्लिअर होईल की आपण ही नेमकी टर्म अशीच का लिहिलेली आहे तर ए प्लस ए काय येणार आहे टू ए आणि या ठिकाणी बघा फक्त डी एक सिंगल आहे आणि इकडे एन मायनस टू डी आहे जर या डी आणि एन मायनस टू डीमधनं डी जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येतं वन प्लस एन मायनस टू आणि ब्रॅकेटच्या बाहेर डी आता वन मायनस टू काय येणार आहे मायनस वन okay? ओके तर मग या ठिकाणी काय शिल्लक राहील एन मायनस वन आणि बाहेरचा काय असणार आहे डी सोबत असेल ओके okay? तर आता, okay? आता ए प्लस ए टू ए आणि ब्रॅकेटमध्ये एन मायनस वन डी ओके तर सेकंड टर्म पण काय आलेली आहे सेम फर्स्ट टर्मसारखीच आलेली आहे आता लास्ट सेकंड टर्म पाहूया आपण इथं पण ए प्लस ए काय येणार आहे टू ए आणि सेम या ठिकाणी एन मायनस टू डी प्लस डी तर काय होणार आहे ते एन मायनस टू प्लस वन ब्रॅकेटच्या बाहेर डी तर मायनस टू प्लस वन काय येणार आहे मायनस वन येणार आहे तर या ठिकाणी एन मायनस वन डी असं लिहिता येईल आणि लास्ट टर्म देखील आपल्याला सेम त्याच मेथडनं ए प्लस ए टू ए प्लस एन मायनस वन डी ओके तर या ठिकाणी फर्स्ट टर्म सेकंड टर्म लास्ट सेकंड टर्म आणि लास्ट टर्म या सर्व सेम येणार आहेत टू ए प्लस एन मायनस वन डी अशाच सर्व टर्म येणार आहेत तर आपण त्या

म्हणून ही सर्व ॲडिशन यन टाईम्स आपल्याला लिहायची आहे आता बघा कोणत्याही नंबरची ॲडिशन यन टाईम्स आपण केली तर त्याला लिहिता कसं येईल फॉर एक्झाम्पल आपण बघूया वाटलंच तर तुम्ही ते एक्झाम्पल बुकमध्ये लिहा म्हणजे व्यवस्थित समजेल तुम्हाला ओके तर टूची ॲडिशन थ्री वेस करायची आपल्याला तर टूची ॲडिशन थ्री वेस करताना काय लिहितो आपण टू प्लस टू प्लस टू तर ॲडिशन व्यवस्थित करा पहिला टू प्लस टू काय येणार आहे फोर आणि यामध्ये तिसरा टू ॲड करा तर फोर प्लस टू काय येणार आहे सिक्स ओके म्हणजे आपण टूची ॲडिशन किती वेस केलेली आहे थ्री वेस केलेली आहे तर याला आपण थ्री टाईम्स ॲडिशन केली आहे टाईम्स म्हटल्यानंतर आपण मल्टिप्लाय पण करू शकतो तर टूला थ्रीनं मल्टिप्लाय करा काय तर बघा टू इन टू थ्री काय येणार आहे सिक्स अगदी बरोबर आहे हो असं तुम्ही कोणत्याही नंबरचं करून बघा ओके तर या ठिकाणी आपण यन टाईम ॲडिशन करणार आहेत यन टाईम्स म्हटल्यानंतर यन इन टू यातली कोणतीही एक टम म्हणजे सर्वत्र तर सारखेच आहेत कोणतीही एक टम म्हणजे टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी असं आपल्याला लिहिता येईल या टू ए प्लस एन मायनस वन इंटू डीला एननं मल्टिप्लाय करता येईल ओके सो नेक्स्ट टू एस एन इज इक्वल टू एन इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी ओके कारण ही टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी ही टर्म एन टाईम्स येत आहे म्हणून आपण यांना त्याला काय केलेलं आहे मल्टिप्लाय आता टू येस एनचा टू दुसऱ्या साईडला काय होतो डिव्हिजनमध्ये जातो सो एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी ऑर येस एन इज इक्वल टू एन ए प्लस एन इन ब्रॅकेट एन मायनस वन इंटू डी ओके तर या ठिकाणी आपण एस एनचा फॉर्म्युला फाईंड आउट केलेला आहे आता याच फॉर्म्युला आपल्याला रिअरेंज करून सुद्धा लिहिता येईल तर आता बघा या ठिकाणी हा जो टू आहे तो फक्त या टर्मसाठी आहे ओके okay? इथं टू एन ए डिवाईड टू केल्यानंतर टू काय होतं कॅन्सल आउट होतं म्हणून या ठिकाणी एन ए प्लस एन मायनस वन इन टू डी डिवाईड टू असं यायला पाहिजे ओके तर ह्या डिव्हिजनचा टू फक्त सेकंड टर्मसाठी आहे एन इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी डिवाईड टू इथं पूर्ण डिवाईड झाले तर पूर्ण डिवाईड नसून फक्त सेकंड टर्मसाठी हा टू डिवाइड असणार आहे ठीक आहे आता सेकेंड नेक्स्ट पाहूया आपण नाव एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट आता टू एलाच आपल्याला ए प्लस ए असं लिहिता येईल ए प्लस ए प्लस एन मायनस वन इन टू डी आता बघा ए प्लस एन मायनस वन इंटू डी हे कशा म्हणजे याला कशानं डिनोट करतो आपण अगदी बरोबर आहे टी एननं डिनोट करतो आहे टी एन म्हणजे लास्ट टर्म यंत्र टर्म आणि ए हे कशानं डिनोट करतो टी वननं डिनोट करतो तर आपल्याला या ठिकाणी एच्या ठिकाणी टी वन अँड ए प्लस एन मायनस वन इन टू डीच्या ठिकाणी टी एन असं लिहिता येईल सो एस एन इज इक्वल टू एन डिवाईड टू टी वन प्लस टी एन ओके दॅट इज एन डिवाइड टू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म हा सेल आपला सम ऑफ फर्स्ट यन टर्मचा फॉर्म्युला ठीक आहे तर या ठिकाणी आपण दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे हा फर्स्ट फॉर्म्युला हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आणि त्याचबरोबर हा किंवा हा दोन्ही सेमच फॉर्म्युले आहेत यामध्ये काही फरक नाही ठीक आहे आणि हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे फक्त या ठिकाणी करताना तुम्हाला काय करायचं आहे सो so, यन ए प्लस यन इन ब्रॅकेट यन मायनस अगदी बरोबर आहे यन मायनस वन इन टू डी तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता हे या ठिकाणी व्यवस्थित मला लिहिता येत नाही आहे तर तुम्ही ते समजून घेऊ शकता आणि तुम्हाला ते लिहिता येईल ठीक आहे तर परत एकदा सांगते हा जो फॉर्म्युला आहे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा लिहायचा आहे एन ए प्लस एन इन ब्रॅकेट एन मायनस वन इन टू डी आणि फक्त सेकंड टमच्याच डिव्हिजनमध्ये टू लिहायचा आहे तर तो फॉर्म्युला आपला बरोबर आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण सम ऑफ फर्स्ट एन टर्म कशा काढायच्या त्यासाठीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे तर हा फॉर्म्युला आपला लास्ट फॉर्म्युला आहे या चॅप्टरचा तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आपण अगदी सोपे दोन फॉर्म्युले या ठिकाणी पाहिलेले आहेत एक टी एनचा आणि दुसरा ई एस एनचा यान आणि यानंतर आपण या ठिकाणी टर्म्स ओके फर्स्ट टर्म सेकंड टर्म लास्ट टर्म म्हणजे यन टर्म्स त्यानंतर कॉमन डिफरन्स हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे अगदी सोपा चॅप्टर आहे व्यवस्थित रिवाईज करा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भे भेटूयात पुढचा पार्ट घेऊन सो थँक्यू